कोरोनाच्या साथीमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी राज्यातील 14,000 ग्रामपंचायतीवर खासगी प्रशासक नेमण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आहे. राज्यातील 14,314 ग्रामपंचायतीची मुदत 2020 मध्ये संपत आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणुका घेणे सध्या शक्य नाही. त्यामुळे मुदतवाढ किंवा प्रशासक नियुक्ती हे दोनच मार्ग उरतात. महाविकास आघाडी सरकारने या ग्रामपंचायतीवर खासगी व्यक्तींची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यातही पुन्हा नेमणुकीचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना न देता त्यात पालकमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आपल्या मर्जीतील राजकीय कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रशासक नियुक्तीचा घाट घातल्याची चर्चा सर्वत्र होती. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पनवेल तालुक्यातील साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल आणि सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांचा मुद्दा योग्य असल्याचे मान्य करून कोर्टाने ग्रामपंचायतीवर खासगी प्रशासक नेमण्यास स्टे दिला आहे. नमस्कार, मी विद्याधर बाळकृष्ण मोकल, सरपंच गुरु ग्रामपंचायत साई. 2020 ज्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींची मुदत संपत होती, अशा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर राज्य सरकारने एक अध्यादेश काढून पालकमंत्र्यांच्या सहाय्याने खाजगी प्रशासक नेमण्याचा जो घाट घातला होता, हा जो अध्यादेश होता हा पूर्णपणे गैरसंवैधानिक प्रकारातला अध्यादेश होता. यातून कुठलाच त्यांचा हेतू स्पष्ट होत नव्हता. योग्य व्यक्तीची निवड करण्यासंदर्भात त्यांचे कुठल्याही प्रकारचे त्यांनी निकष दिले नव्हते, क्रायटेरिया कुठल्याच प्रकारचे दिले नव्हते. तर अशा प्रकारच्या ह्या अध्यादेश अन्यायकारक अध्यादेशाच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. तर त्याची माननीय उच्च न्यायालयाने दखल घेऊन त्या अध्यादेशावर स्टे देण्याचं काम केलेलं आहे आणि ते आम्ही त्या माननीय उच्च न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो. कोर्टामध्ये बाजू अशी मांडली गेलेली आहे की ह्या अध्यादेशामुळं घोडे बाजाराला उतारा होता. आता पुण्याचं प्रकरण आपण व्हॉट्सअपवर बघितलेलं आहे की एका पक्षाच्या जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखाने 11,000 डिपॉझिट करायला सांगितले होते की ज्यांना हे प्रशासक म्हणून द्यायची म्हणायची इच्छा आहे. आणि हा मुळात लोकशाहीच्या मुळावर घाला घालण्याचा हा प्रकार होता. तर अशा प्रकारचा अनेक विषय होते की त्यातून कुठलाच निकष, योग्य व्यक्ती म्हणजे कोण, योग्य व्यक्ती ती कोण ठरवणार. आता पालकमंत्र्यांकडे ते अधिकार गेल्यानंतर वयाचा त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नव्हता, शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख नव्हता, त्याच्यानंतर त्यांचा नॉन क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे का असावा ह्या संदर्भात काहीच विषय नव्हता, त्यांच्या अनुभवाचा निकष नव्हता. मग ती योग्य व्यक्ती कशाच्या आधारे पालकमंत्री ठरवणार होते, यातून काहीच साध्य होत नव्हतं, काहीच हेतू त्यांचा साध्य होत नव्हता. हा निवड फक्त राजकीय हेतूने प्रेरित असा त्यांचा एक अध्यादेश होता, जेणेकरून त्यांच्या पक्षाची माणसं त्या याच्यावर प्रशासक म्हणून बसली जातील असा एक त्यांचा हे होतं. त्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्टे दिलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.